आज इंदापूर तालुक्यामध्ये मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटी देत असताना आज आवर्जून मला बाबुळगावमध्ये येण्याचा योग आला आणि आज चर्चासत्र सुद्धा शेतकऱ्यांचं मी भरवलं ते दीपकदादा गुरगुडे यांच्या माध्यमातून. खरं तर हे विविधकारी सोसायटीचे माजी चेअरमन आहेत, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि या गावामध्ये अगदी जुने जाणकार शेतकरी डाळिंबाचे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुसतं जाणकार म्हणण्यापेक्षा आपण नुसतं एक ठिकाणी बसून जाणकार होत नाही तर वेगवेगळ्या भागात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचा अभ्यास करून एक दुसऱ्याशी चर्चा करून त्यांनी जे काय वेसून आणलं आणि त्यांच्या माध्यमातून एक नवीन तरुणांना एक उमेद तयार केली आणि ती उमेद तयार करत असताना मी पुढे जात असताना माझे सहकारी पुढे जावेत, एक दुसऱ्याला सहकार्य करावे ह्या पद्धतीने आज दीपकदादांचं नाव लौकिक या गावामध्ये आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की तुम्हाला या डाळिंब पिकाकडे काय यावं असं वाटलं ना, आल्यानंतरचे अनुभव काय आणि मार्केटचे अनुभव काय? या डाळिंब पिकाकडं थेट सांगायचं झालं तर आजपर्यंत ऊस क्षेत्र असेल किंवा फळबागा क्षेत्र असेल किंवा पालेभाज्यांचे क्षेत्र असेल त्यामध्ये डाळिंब क्षेत्राला आता ह्या 6-7 वर्षात आलेली तेजी आणि त्याच्याकडं तरुणाईचं आकर्षण याच्यामुळं आणि तुमचं वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून आणि असं शेतकरी संवादाच्या माध्यमातून मार्केटिंगचं ज्ञान हे माझ्या युवक वर्गांना बऱ्यापैकी आजमावायला लागले आणि समजून यायला लागले. त्याच्यामुळं 4 पैसे त्या शेतकऱ्याच्या खिशात डाळिंब बागेतून भेटायला लागले. बऱ्यापैकी आता ते तुम्ही अभ्यास केला शेतकरी तरुणांना बरोबर घेऊन गेलात, परंतु तुम्हाला असं वाटलं का की आपण पुढे जावं आणि इतरांना काय आपण पुढे घेण्यात मजा आहे का, ती आपले ऐकतील किंवा नाही ऐकतील, आपण काहीतरी व्यर्थ वेळ घालवतोय असं काय वाटलं यामधल्या काळामध्ये? शेट याचं एक पहिल्यापासूनच म्हणजे राजे राजवाडे किंवा अजून पूर्वपार अशी सिस्टीम लागलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाचाल त्यावेळेसच व्यवस्थित समतोल राहील आणि ज्यावेळेस साईडचे शेतकरी असतील, माझा भाऊबंदकीचा वर्ग असेल, त्यावेळेस तो डाऊन राहतो किंवा गरीब राहतो, त्यावेळेस 100% तुम्हाला त्रास होतो. कसा त्रास होतो तर त्याच्याकडे वायफळ वेळ मिळतो, वायफळ वेळ मिळाल्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी येत्या धरून चाला बांध टोकरणं किंवा ही ती घुसपट काढणं त्याच्यापाशी भरपूर वेळ मिळतो आणि जो ज्यावेळेस तुम्ही सर्वांना मिळून बरोबर घेऊन जाता त्याला ज्ञान देता किंवा शक्तीनुसार तुम्हाला जर शक्य असेल तर त्याला थोडंसं भांडवल बी पुरवा कारण तो तुमच्याबरोबर ओघात आला पाहिजे. हे डाळिंब क्षेत्र असं आहे की ज्या पद्धतीनं ही काय जागतिक बाजारपेठ आहे हे तुम्ही त्याला वर्ग केलं की त्याला ऍड केलं म्हणून तुमचं ही कोथिंबीरीची पेंडी नाही आज इथं पिकवली नी इंदापूरला नेऊन विकली त्याचा एकर कोथिंबीरीचा आला की आपलं मार्केट पडेल कारण तुम्ही जी प्लॅटफॉर्म तयार करून दिला ईस्ट वेस्ट असेल किंवा साऊथ असेल भारतात प्रत्येक जागेला आपलं पुण्यातून मार्केटिंग होतं. आणि दुसरी गोष्ट आपण आता बाहेर पण माल पाठवायला लागलोय, अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा आपला माल डाळिंबाचा सिलेक्ट केलाय त्याच्यामुळं कुणीही असं संभ्रमात पडू नये की डाळिंब विकणार नाही किंवा शेजारी बी आपण आपल्याला जर माहिती असेल तर त्याला कम्प्लीटली ज्ञान द्यावं. आज माझ्या शेतकऱ्याला असं झालंय की बऱ्यापैकी शेतकरी हा वर्ग मास्तर ठेवून म्हणजे गायडन्स ठेवून 100% गायडन्स घ्या, परंतु मला युवकांना एक सांगायचंय की ज्यावेळेस तुम्ही गायडन्स घेता त्यावेळेस तुम्ही असं बाबा निटिओ मारायचं कुठल्या कालावधीत मारायचं काय केलं पाहिजे किंवा आत्ता बागा द्यायला आलेत लालशेडचं प्रमाण जास्त आहे तर लालशेडला एखाद्याने सांगितलं की बाबा टॉप गन आणि तुमचं टिल्ट एकदम उत्तम काम करतंय त्यावेळेस तुम्ही पुढच्याला जर ज्ञान तुमचं शेअर केलं तर तो तुमच्याबरोबर येणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. त्याच्यामुळं साईडची जे असतील माझी शेतकरी बांधव किंवा मित्र असतील त्यांना बरोबर घेऊन चालणं हे आजच्या युगाचं कर्मप्राप्त कार्य समजतो. बऱ्याच प्रमाणे आपण पाहतो की एक दुसऱ्याला भाऊ भावाला साथ देत नाही, बरोबर, गावात एक दुसऱ्याला कुणी विचारत नाही. आज तुम्ही एक वेगळा विचार घेऊन खरं तर नावात तुमच्या दादा आहे आणि दादा व्यक्ती म्हणजे त्याच्याकडे एक आदर तिथ्याने पाहिलं जातं. आता आमच्या घरात सुद्धा एक दादा आहेत केडी चौधरी दादा म्हणून ओळखलं तर त्यांचं उद्दिष्टच आहे की या दादामध्ये की काय वेगळेपण याला माहीत नाही पण त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना आपली माणसं पुढं घेऊन जावी ही भूमिका दादा नावामध्ये मला अनेक ठिकाणी पाहायला भेटली. पण आज तुम्ही एक सांगितलं की गावामध्ये मोकळं फिरत असताना एक दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा गावात काहीतरी खोड्या खरेदी करण्यापेक्षा किंवा बांध कोरण्यापेक्षा त्याला उलट आपण पदरचे पैसे द्यावेत, त्याला काहीतरी चांगली विचाराची ताकद द्यावी, आर्थिक ताकद द्यावी आणि बाजारपेठेची ताकद द्यावी, ह्या भूमिकेतनं दीपक दादा तुम्ही आज या गावाकडं एक वेगळ्या आशेने पाहिलं आणि मला असं वाटतं की तुम्ही आज माजी चेअरमन आहात बाबुळगाव विविधकारी सोसायटीचे
आणि एक सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला पतपुरवठा करत असताना शेतकरी अगदी सदृढ झाला पाहिजे, त्याला चांगल्या एक आर्थिक ताकदीची गरज असताना त्यांना त्यांची उंची वाढवली पाहिजे आणि हा जो कमी व्याजदरातला पैसा आपण त्या ठिकाणी पोहोचवत असताना या गावाची उंची आज एक आर्थिक ताकद त्यांनी वाढवत असताना आजूबाजूचा परिसर पाहिला तर अगदी पाणी आहे, अगदी केळीच्या बागा असतील, ह्याच्या ऊसाचे मळे असतील आणि डाळिंबाच्या बागा असतील, तर डाळिंब हे पैसे देणारं पीक आणि त्याला आज तुम्ही अमेरिकेपर्यंतचं स्वप्न पाहिलं की माझा देशातनं माल जाणार आहे पण एक्सपोर्ट जर माल अमेरिकेत होत असेल तर आता त्याची खूप डिमांड वाढलेली असताना आमच्या तरुणांनी मागं नाही राहिलं पाहिजे, आपण पुढं आलं पाहिजे आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये आपल्याला आत्ता डाळिंब शेती ही कशी परवडते आणि कसं आपण डाळिंब पिकवलं पाहिजे आणि मार्केटिंग कसं केलं पाहिजे ही काळाची गरज आहे. तर आता तुम्ही आमच्याशी जोडल्याच्या नंतर मला हे सांगा की आता जागेवर देत असताना तुमच्या मनात बरेचसे संभ्रम अवस्था होत्या, मागच्या वर्षापासून तुम्ही आम्हाला जोडला गेला पर तुम्ही एकटा जोडून उपयोग नाही आणि एकट्याने तुम्ही दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही, कारण अनेक गावामध्ये पाहतो की एक कोणतरी मोरख्या असून तो सगळ्यांचा अंथून स्वतःचा फायदा करून घेतो, पण तुम्ही उलट केलं, तुम्ही स्वतः आला, स्वतः अनुभव घेतला आणि इतरांच्या बरोबर मीटिंग डायरेक्ट संवाद साधायला दिली, तर हे तुमचं कसं काय मनामध्ये ह्या सगळ्यात गोष्टी त्याच्यात निर्माण झाल्या? याचा प्रकार असा आहे की ज्यावेळेस सर्व ज्ञानी होत्यात त्यावेळेस अनेक विचारांची देवाणघेवाण होती असेल आणि बऱ्यापैकी जर तुम्ही एकच एकटाच मोरख्यापणा करून त्याला असा आशेचा अवलंब होतो,